नंदुरबार अयोध्याकडे जाणाऱ्या आस्था रेल्वे एक्सप्रेसवर नंदुरबार नजिक दगडफेक. नंदुरबार पोलिसांनी 2 जणांना घेतलं ताब्यात. सुरतहून अयोध्याकडे जाणाऱ्या आस्था रेल्वे एक्सप्रेसवर नंदुरबार नजिक दगडफेक झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. रेल्वे पोलीस आणि नंदुरबार शहर पोलिसांनी शोध मोहीम राबविल्यावर 2 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी 1 जण मानसिक रुग्ण असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. पोलीस सूत्रानुसार सुरत स्थानकावरून रविवारी रात्री 8 वाजता अयोध्या येथे जाण्यासाठी आस्था एक्सप्रेस रवाना झाली. एक्सप्रेस रविवारी रात्री 11 वाजता नंदुरबारपासून 1 किलोमीटर अंतरावर आली असता रेल्वेच्या एका डब्यावर काही दगड आदळलेत. यामुळे प्रवासी भयभीत झालेत. नंदुरबार स्थानकावर रेल्वे आली असता ही बाब रेल्वे पोलिसांना सांगण्यात आली. लागलीच रेल्वे पोलीस नंदुरबार शहर उपनगरचे पोलीस घटनास्थळाकडे रवाना झालेत. त्या भागात शोध मोहीम हाती घेतली असता झाडांमध्ये 2 जण लपलेले आढळलेत. रेल्वे पोलीस त्याच्याजवळ गेले असता पोलिसांवरही त्यांनी दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता दोघांपैकी 1 जण मानसिक रुग्ण असल्याचे स्पष्ट करण्यात आले. याबाबत रेल्वे पोलिसात रेल्वे कायदा 154 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार रेल्वेमध्ये 1340 प्रवासी होते. काल केंद्रीय मंत्री दर्शनाबेन जरदोष यांनी सुरत ते अयोध्येसाठी आस्था ट्रेनला हिरवी झेंडी दाखवली होती. मात्र या गाडीला पुढे जाताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अयोध्येकडे निघालेली ट्रेन नंदुरबारला पोहोचताच रात्री ट्रेनवर दगडफेक करण्यात आली. या गाडीतून प्रवास करणारे प्रवासी घाबरलेत. त्यांनी घाबरून ट्रेनचे दरवाजे बंद केले होते. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. याबाबत पोलीस कसून चौकशी करीत आहेत. 13 फेब्रुवारी रोजी उधना रेल्वे स्थानकावरून रामभक्तांसाठी आणखी एका ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतरही सुमारे 1400 रामभक्त अयोध्येत दर्शनासाठी जाणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार.